नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। इंदिरा एकादशी म्हणजे पितृपक्षात येणारी एकादशी, ज्याचा उपवास तुमच्यासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतो। इंदिरा एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने व्रत आणि उपासना केल्यामुळे तुमच्या पितरांनाही मोक्षप्राप्ती होते, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात। ही एकादशी अधिक विशेष मानली जाते, कारण या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबत पितरांचे स्मरण केले जाते। असे मानले जाते की या दिवशी ब्राह्मणांना आदरपूर्वक घरी आमंत्रित करून त्यांना जेवण द्यावे आणि आपल्या क्षमतेनुसार दान केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात। इंदिरा एकादशी यंदा 10 ऑक्टोबरला आहे। एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा ही विधिवत पद्धतीने केली जाते। या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करावे। भगवान विष्णूंना नैवेद्य देताना यामध्ये तुळशीपत्र हे आवर्जून टाकावे। याचबरोबर आपल्याला या दिवशी गायीला देखील एक वस्तू खायला घालायची आहे। यामुळे बघा आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होणार आहे। जसं एकादशीला भगवान विष्णूंना महत्त्व असतं, त्याचप्रमाणे एकादशीला गायीला देखील विशेष महत्त्व आहे। या पितृपक्षामध्ये गायीला अधिक महत्त्व आहे आणि त्यातच उद्या एकादशी आलेली आहे। या एकादशीच्या दिवशी आपल्याला गायीला ही एक वस्तू खायला घालायची आहे। यामुळे तुमच्या पितरांच्या मुक्तीसाठी तुम्हाला मदत होणार आहे। याचबरोबर तुम्हाला 32 कोटी देवतांचे आशीर्वाद देखील मिळणार आहे। असे म्हणतात इंदिरा एकादशीच्या व्रताने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि अंतिम समयी मोक्षप्राप्ती होते। या एकादशीच्या दिवशी श्रीहरींच्या पूजनाने आपल्याला सांसारिक सुख प्राप्त होते, त्याचबरोबर शेवटी श्रीहरींच्या चरणामध्ये स्थान मिळते। एकादशीच्या दिवशी गायीच्या पूजनाला देखील खूप महत्त्व आहे। तुमच्या घरामध्ये जर का कामधेनूची मूर्ती असेल तर तुमच्या देवघरातील या कामधेनू मूर्तीची देखील तुम्हाला पूजा करायची आहे। याचबरोबर तुम्हाला माहिती आहेच, एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नसतं, याचबरोबर तुळशीपत्र देखील तोडायचं नाही आहे। एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे आपल्याला आवर्जून अर्पण करायचं असतं। तुळशीपत्र तुम्ही एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज तोडून ठेवू शकतात। एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला देखील खूप महत्त्व आहे। एकादशीच्या दिवशी जर का आपण माता तुळशीची पूजा करत असो तर आपल्यावर श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो, त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते। एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीला हळदी कुंकू अगरबत्ती लावून पूजा करू शकतात। तुळशीला फक्त तुम्हाला स्पर्श करायचा नाही आणि तुळशीची पाने एकादशीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही तोडायची नाही आहे। याचबरोबर आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला गायीला कोणती एक वस्तू खायला घालायची आहे ते आपण पाहू। त्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल, नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर का व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा। तुम्हाला या दिवशी एक चपाती बनवायची आहे। त्या चपातीला तुम्हाला तूप असेल तर तूप लावायचं आहे आणि तेल असेल तर तेल लावायचं आहे। शक्य झाल्यास तुम्ही तूप लावण्याचा प्रयत्न करा। यानंतर तुम्हाला या चपातीवर गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर सध्या पितृपक्ष चालू आहे। पितृपक्षामध्ये काळ्या तिळाला खूप महत्त्व आहे आणि जे पण आपण पितरांसाठी उपाय करतो त्यामध्ये आपण काळ्या तिळाचा हा वापर करत असतो। यासाठी तुम्हाला यावर 1 चमचा भिजवलेले काळे तीळ टाकायचे आहे। 1 चमचा अगदी छोटा घ्या, चिमूटभर तीळ येतील असे तीळ तुम्ही थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला यावर हे तीळ टाकायचे आहे आणि अशी ही चपाती तुम्हाला गायीला खायला घालायची आहे। तुमच्याकडे जर का तीळ नसतीलच तर तुम्ही फक्त चपाती आणि त्यावर गुळाचा खडा ठेवून हे तुम्ही गायीला खाऊ घालू शकतात। तुम्हाला गायीला ह्या गोष्टी खायला घालण्या अगोदर तुम्ही गायीला हळदी कुंकू लावायचं आहे। गायीच्या पायावर तुम्हाला पाणी ओतायचं आहे। त्यानंतर तुम्हाला गायीला ह्या गोष्टी खायला घालायच्या आहे आणि यानंतर तुम्हाला गायीला नमस्कार करायचा आहे। तुमच्या घरापाशी गाय असेल तर तुम्ही तिथे गायीला खायला घालू शकतात, किंवा रस्त्यात जर का गायी काही ठिकाणी फिरतात बघा, त्या ठिकाणी जर का तुम्हाला गायी दिसल्या तर तिथे तुम्ही खायला घालू शकतात, किंवा मग तुम्ही गोशाळेमध्ये किंवा गोठ्यात जाऊन गायीला ह्या वस्तू खायला घालू शकतात। तुम्हाला गायीच्या पाया पडायच्या, यामुळे बघा तुम्हाला तुमच्या पितरांच्या मुक्तीसाठी आशीर्वाद मिळणार आहे। यामुळे तुमच्या पितरांना मुक्ती मिळणार आहे। याचबरोबर आपण पितृपक्षामध्ये आपण पितृ घालत असतो, पितृश्राद्ध श्राद्ध करत असतो, यावेळेस आपण कावळ्याला घास देत असतो, याचबरोबर आपण गायीला देखील घास देत असतो। जर का कावळ्याने घास खाल्ला नाही तर आपण गायीला हा घास देत असतो, म्हणजे इतकं महत्त्व या गायीला असतं। जर का आपण उपास करू जेवू घालत असाल, उपास करू जर का आपल्याकडे आले नाही तर आपण एक पान उपास करूच्या नावाने
वाढून ठेवतो आणि हे पान आपण गायीला घालत असतो. एवढं महत्त्व या पितृपक्षामध्ये गायीला असतं. त्यामुळे गायीला तुम्ही या गोष्टी आवर्जून खायला घालायच्या आहे. यामुळे तुम्हाला या देवतेचे, आपल्याला गायीचे, 32 कोटी देवतेचे हे आशीर्वाद प्राप्त होणार आहे. याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंचे देखील आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि यामुळे आपले पितर तृप्त होऊन त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे आणि त्यांचे देखील आपल्याला चांगले आशीर्वाद मिळणार आहे. यामुळे आपला पितृदोष देखील कमी होणार आहे. आपले वास्तुदोष, आपले ग्रहदोष यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर जर का पहिल्यांदा असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.